आता आपण 1.2 मधील पाचव्याचा दुसरा गणिताचं आलेख काढणार आहोत. त्याची पहिली लाईन जी आहे ती 3x वजा 4y बरोबर वजा 7 आहे. त्याचा तक्ता इथं आपण केला होता या बाजूला. हां, त्या तक्त्यावरून ए बी सी बिंदू स्थापन करायचे. एक आहे रे मायनस वन, ए वन आहे तो इथे येणार. मायनस वन वन कुठे येणार? सेकंड क्वाड्रंटमध्ये. बी मायनस फाईव्ह मायनस टू आहे तो थर्ड क्वाड्रंटमध्ये येणार. मायनस फाईव्ह मायनस टू कुठे येणार? थर्ड क्वाड्रंट. सी कुठे येणार? तीन चार इथे येणार. आणि या सगळ्यामधून आम्हाला रेषा काढली तर ती रेषा काढताना ती वाय अक्षाला दोनच्या जरा खालच्या बाजूने असताना एक्स अक्षाच्या दोनच्या इकडं मायनस टूच्या जरा लेफ्ट करून जाणार. हां, असे ही रेषा काढता येईल. आता दुसऱ्या आलेख रेषेचा हा तक्ता होता इकडं आपण काढलेला. तो तक्ता काय? पी दोन पाच, पी दोन पाच, दोन पाच इथे येणार. पी क्यू किती आहे? मायनस टू मायनस फाईव्ह, मायनस टू मायनस फाईव्ह म्हणजे इथे येणार क्यू. ही आलेख रेषा काय? तीन एक्स वजा चार वाय बरोबर वजा सात काय रे? हां, अशी आलेख रेषा आहे. क्यू आला. आर किती आहे रे? झिरो झिरो. इथं आर, हा आर, हा किती आर. आता पी आर आणि क्यू मधून जाणार ही रेषा काढायची. ही रेषेचं समीकरण काय रे? काय समीकरण? पाच एक्स वजा दोन वाय बरोबर झिरो बरोबर आहे. असं हे जे रेषा आहे त्या दोन्ही आलेख रेषा हां कुठे छेदतात बघा. इथं यम, हां त्या बिंदूचा निर्देशक वन, हां एक्स बरोबर एक घेतला. वन टू पॉईंट फाईव्ह वाय टू पॉईंट फाईव्ह येईल असं माझा अंदाज आहे आणि तो बरोबर आहे. एक्स वन घेतला वाय टू पॉईंट फाईव्ह बघा जरा किती येत आहे. हां काढून पहा. एक्स बरोबर वन घेतला बरोबर वाय टू पॉईंट फाईव्हला येणार. यम बिंदू ह्याच्या दोन्ही रेषांचा पॉईंट ऑफ इंटरसेक्शन काय ना? यम वन टू पॉईंट फाईव्ह. हिचं फायनल आन्सर आपण कसं लिहिणार आहोत? जर थांबा रे, याचं फायनल आन्सर आपण कसं लिहिणार आहोत? हां कुठं जिकडं तुम्ही तक्ता काढलाय तिकडं फायनल आन्सर लिहायचं. कसं लिहायचं बघा. लाईन्स थ्री एक्स मायनस फोर वाय इज इक्वल मायनस सेवन अँड फाईव्ह एक्स मायनस टू वाय इज इक्वल टू झिरो इंटरसेक्ट्स ॲट पॉईंट यम वन टू पॉईंट फाईव्ह. देअर फॉर सोल्युशन इज यम वन टू पॉईंट फाईव्ह. मराठीमध्ये तीन एक्स वजा चार वाय बरोबर वजा सात आणि आपापल्या भाषेत उत्तर लिहून घ्यायची. पाच एक्स वजा दोन वाय बरोबर शून्य या आलेख रेषा, या रेषा रेषांचा छेदनबिंदू. यम वन टू पॉईंट फाईव्ह आहे म्हणून उकल किती हे तुम्ही जिकडं तक्ते काढलाय त्या बाजूला हे उत्तर असं लिहायचं. मी आता जे लिहून दिलं ते आणि आलेख पेपरवर आलेख करायचं. आलेख पेपरवर स्केल फार महत्त्वाचा आहे. स्केल नसेल तर याला काही एक किंमत नाही. अशा प्रकारे हे काल दोन गणितं घेतली, आज तिसरं गणित संपलेलं आहे. आणखीन एक गणित घेऊया. तुम्हाला सांगितलेला होमवर्क करा, झालेल्या गणितांची प्रॅक्टिस करा, हे सगळं सोडवता येईल तुम्हाला.